राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने पटकावला मिस इंडियाचा किताब जाणून घेऊया कोण आहे नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडिया दरवर्षी भारतामध्ये आयोजित केली जाणारी सौंदर्यवर्ती स्पर्धा आहे यामध्ये हजारो तरुणी भाग घेतात संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय असलेली ही सौंदर्यवतींची स्पर्धा आहे यावर्षी दोन हजार तेवीस ला नंदिनी गुप्ता या फेमिनी मिस इंडिया बनल्या आहेत चला तर जाणून घेऊया नंदिनी गुप्ता हिच्याबद्दल नमस्कार मी नम्रता तळेकर माय महानगर मध्ये तुमचं स्वागत राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने मिस इंडिया तेवीस या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावलेला आहे नंदिनी गुप्ता हिचा जन्म राजस्थान मध्ये झाला आहे ती एकोणीस वर्षाची आहे तिचं शालेय शिक्षण सेंट पॉल सिनियर सेकंडरी स्कूल आणि लाला लजपतराय कॉलेज मधून झालं नंदिनी सध्या मॉडेलिंग करते तिने बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पदवी घेतली आहे नंदिनी लहानपणापासूनच शाळेतील विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेत गे असते गेल्या रविवारी म्हणजेच पंधरा एप्रिलला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड दोन हजार तेवीसचा ग्रँड फिनाले पार पडला होता दिल्लीची श्रेया पुंजा ही या स्पर्धेची उपविजेती ठरली तर मणिपूरची थौना ओजम सेंट्रा लुवांगा ही तिसऱ्या क्रमांकावर होती मिस इंडियाच्या या विजयानंतर नंदिनी संयुक्त अरब अमिरातीत पार पडणाऱ्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व अतिशय उत्तमरित्या करत होती आता आपण पाहूया कोण आहे नंदिनी गुप्ता नंदिनी गुप्ताने अवघ्या एकोणीसाव्या वर्षी मिस इंडियाचा किताब जिंकला आहे ती मूळची कोटा इथली आहे जे इंजिनिअरिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात शिकणाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठं कोचिंग हब आहे नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी देखील घेतली आहे नंदिनीने रतन टाटा यांना सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानते तिने म्हटले की रतन टाटा मानवतेसाठी सर्व काही करतात आणि जे मिळवतात त्यातून बहुतांशी रक्कम ही ते दान धर्मासाठी वापरतात लाखो लोक त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचा आदर करतात असं नंदिनीने तिच्या मुलाखतीत म्हटलं होतं याशिवाय अभिनेत्री प्रियंका चोपडाकडून प्रेरणा घेत असल्याची तिने सांगितलं आहे नंदिनीने एकोणसाठाव्या मिस इंडिया वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली आहे या कार्यक्रमात कार्तिक आर्यन अनन्या पांडे यांसारख्या सेलिब्रिटींनी परफॉर्मन्स केले होते तर मनीष पौल आणि भूमी पेंडणेकर यांनी या शोचं सूत्रसंचालन केलं मणिपूर मणिपूरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता गेल्या वर्षी विजेती ठरलेल्या सिनी शेट्टीने मिस इंडियाचा मुकुट आता नंदिनीकडे कडे सोपवलेला आहे नंदिनीला लहानपणापासूनच आवड होती वयाच्या अवघ्या वर्षी तिने मिस इंडियाचा स्वप्न पाहिलं फेमिना मिस इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून नंदिनीने गुप्ताचे फोटो पोस्ट करण्यात आले होते अशा प्रकारे राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली दोन हजार तेवीस ची मिस इंडिया आणि यासोबतच तिचे लहानपणापासूनचे स्वप्न अशा प्रमाणे पूर्ण झालेले आहे अशाच प्रकारचे मनोरंजन विश्वातले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा तसेच आमच्या फेसबुक पेज लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा